नमस्कार मित्रांनो, मी संजय कोठेकर आज एक नवीन पुन्हा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येतो आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. बरेच दिवसापासून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटत आहोत. सुरुवातीला फक्त आवाजाने भेटत होतो, नंतर मग एक एक स्टेप पुढे जात गेलो आहे आणि आज प्रत्यक्षामध्ये आपण भेटल्यासारखं असं लाईव्ह बोलल्यासारखं या व्हिडिओमधून संवाद साधतो आहे. तर मित्रांनो, अभियांत्रिकी चित्रकला किंवा इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयामध्ये एक आणखीन आपल्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांकरता एक महत्त्वाचा टॉपिक म्हणू तसा तो टॉपिक झालेला आहे, म्हणजे आपला ऑर्थोग्राफिक आणि आयसोमेट्रिक या दोन गोष्टी ज्या झालेल्या आहेत तर त्याच्यामध्येच एक भाग असा येतो की सॉलिड याच्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे, कारण परीक्षेमध्ये पेपरमध्ये सॉलिडचे प्रकार जे आहेत त्याच्याबद्दल कधी कधी फ्री हँड स्केचिंग सुद्धा विचारलं जातं, किंवा असं पण म्हणू शकतो की आपण विथ मेजरमेंट त्याचे जे आयसोमेट्रिक ड्रॉइंग असेल किंवा 3D ड्रॉइंग ज्याला म्हणतो आपण, असं 3D ड्रॉइंग पण आपल्याला काढायला सांगितलं जातं किंवा विचारलं जातं. तर हे जर करायचं असेल तर मग हे करण्यासाठी आपल्याला हे टाइप्स सॉलिड जे आहेत, ते सॉलिड म्हणजे काय, सॉलिडचे प्रकार कोणते कोणते आहेत, त्यांचे वैशिष्ट्य काय आहेत, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच सगळं जाणून घ्यायचं आहे की यांचे प्रकार काय आहे, सॉलिड म्हणजे काय हे वगैरे वगैरे. तर आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओच्या टॉपिकचं नाव आहे टाइप्स ऑफ सॉलिड्स, म्हणजे मराठीमध्ये याला म्हणतात घनाकृतीचे प्रकार. म्हणजे सॉलिड म्हणजे घन, सॉलिड म्हणजे घन. आता सॉलिड म्हणजे घन किंवा सॉलिड म्हणजे नेमकं काय, तर काही भौमितिक आकार एका ठिकाणी जर आपण बाउंड केले, जोडले, मग आता भौमितिक आकार कोणते कोणते आहेत, मग त्रिकोण आहे, चौकोन आहे, सर्कल आहे, पंचकोन, पेंटॅगॉन, हेक्झागॉन, लाईक दॅट. तर हे जे आकार आहेत, हे आकार जर आपण एकत्र जोडले आणि जी काही आकृती एक तयार होईल 3D, तर तिला म्हणणार आपण सॉलिड, करेक्ट. तर हे लक्षात घ्या की सॉलिड म्हणजे काय, तर भौमितिक आकारांपासून तयार झालेली एक घनाकृती, म्हणजे भरीव आकृती असं म्हणू आपण त्याला. तर अशी आकृती जी काय असेल तर तिला म्हणणार सॉलिड, ओके. त्या सॉलिडचे प्रकार कोणते कोणते आहेत तर ते आपण पाहू. टाइप्स ऑफ सॉलिड्स, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार येतो पॉलीहेड्रा. पहिला प्रकार काय आहे, पॉलीहेड्रा. आता या पॉलीहेड्रामध्ये आणखीन प्रकार पडतात, ते म्हणजे टेट्राहेड्रॉन, हेक्झाहेड्रॉन किंवा क्यूब. क्यूब आपल्याला माहिती आहे, क्यूब सगळ्यांनाच, म्हणजे आपण याच्या अगोदर जेव्हा सुरुवातीला आयसोमेट्रिक ड्रॉइंग शिकायला आपण सुरुवात केली होती किंवा ऑर्थोग्राफिक शिकायला सुरुवात केली होती, तर त्यावेळेस आपला सगळ्यात पहिला ऑब्जेक्ट जो होता तो म्हणजे क्यूब होता. तर ते क्यूबला दुसरं नाव आहे हेक्साहेड्रॉन आणि एक टेट्राहेड्रॉन, नंतर आहे ऑक्टाहेड्रॉन, नंतर आहे इकोसाहेड्रॉन आणि नंतर आहे डोडेकाहेड्रॉन. तर हे पॉलीहेड्रॉनचे एवढे प्रकार आहेत. कोणते कोणते या पॉलीहेड्रॉन मधले, टेट्राहेड्रॉन, हेक्साहेड्रॉन किंवा क्यूब, नंतर ऑक्टाहेड्रॉन, इकोसाहेड्रॉन आणि डोडेकाहेड्रॉन, ठीक आहे. आता याच्यानंतरचा दुसरा जो प्रकार आहे तो आहे प्रिझम. आता प्रिझम म्हणजे काय किंवा पॉलीहेड्रा म्हणजे काय हे आपण नंतर पाहू, फक्त पहिले सुरुवातीला आपण हे सॉलिडचे प्रकार कोणते कोणते आहेत ते आपण माहीत करून घेतो. आता हे प्रिझम मध्ये प्रकार कोणते कोणते पडतात, तर एक ट्रँग्युलर प्रिझम, स्क्वेअर प्रिझम, पेंटॅगॉनल प्रिझम आणि हेक्सागॉनल प्रिझम, हे प्रिझमचे प्रकार पडतात. नंतर पिरॅमिड्स. आता पिरॅमिड हे तर सगळ्यांना माहिती आहे, पिरॅमिड सगळ्यांना, आपण इजिप्तचे पिरॅमिड वगैरे जे नाव ऐकून आहोत आणि सध्या तर सगळ्यांना आता जे TV वर आपण सगळे हे पाहत असतो, सिनेमामधून पाहतो पिरॅमिड बद्दल, तर ते पिरॅमिड तोच आकार जो आहे, ते पिरॅमिडचे जे प्रकार आहेत ते सुद्धा
याप्रमाणेच म्हणजे जसं प्रिझमचे प्रकार आहेत ट्रायंग्युलर स्क्वेअर पेंटॅगॉनल हेक्झागॉनल असेच पिरॅमिडचे सुद्धा प्रकार आहेत ट्रायंग्युलर स्क्वेअर पेंटॅगॉनल आणि हेक्झागॉनल त्यानंतर एक पुढचा प्रकार सॉलिडचा जो आहे तो पडतो तो म्हणजे सॉलिड्स ऑफ रिव्हॉल्युशन काय सॉलिड्स ऑफ रिव्हॉल्युशन रिव्हॉल्युशन रिव्हॉल्व म्हणजे काय गोल फिरणे रिव्हॉल्व म्हणजे गोल फिरणे तर असे सॉलिड की जे गोल फिरू शकतात मग काय ते सिलेंडर कोन स्पिअर तर सिलेंडर तर तुम्हाला माहिती आहे गोल डब्बा आपला तर गोल डब्बा म्हणजे सिलेंडर कोन म्हणजे शंकू तोही तुम्हाला माहिती आहे नंतर स्पिअर स्पिअर म्हणजे चेंडू तर ह्या चेंडूच्या आकाराला सुद्धा आपण म्हणजे चेंडूलाच डायरेक्ट मी स्पिअर म्हणू शकतो तर हे झाले सगळे आता हे सगळे गोल फिरतात स्पिअर गोल फिरतो कोन सुद्धा फिरतो नंतर सिलेंडर सुद्धा फिरतो तर त्यामुळे याला म्हणतात सॉलिड्स ऑफ रिव्हॉल्युशन त्यानंतर पडतात फ्रस्टम आता फ्रस्टम काय प्रकार आहे तर फ्रस्टम म्हणजे असा प्रकार आहे की ज्याला अपेक्स आहे म्हणजे आता हे जे पिरॅमिड्स आहेत त्या पिरॅमिडला एक वरती अपेक्स असा टोक असतो वरती तर हे टोकाला म्हणतात अपेक्स तर अपेक्स कशा कशाला आहे तो पिरॅमिडला आहे म्हणजे मग ट्रायंग्युलर पिरॅमिड असेल स्क्वेअर पिरॅमिड असेल पेंटॅगॉनल असेल हेक्सागॉनल असेल ऑक्टॅगॉनल असेल तर हे सगळे पिरॅमिड जे आहेत यांना अपेक्स आहे तर त्या अपेक्स पासून किंवा याच्यामधला कोन आहे तर या अपेक्स पासून काही अंतरावर म्हणजे असं समजा अपेक्स आहे वरती असा याप्रमाणे तर या अपेक्स पासून काही अंतरावर इथे या ठिकाणी हा जो ऍक्सिस असेल त्या सॉलिडचा मग तो ट्रायंग्युलर पिरॅमिड असेल किंवा कोन असेल तर त्या कोनाचा जो ऍक्सिस आहे त्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर असं कट केलं कट केल्यानंतर वरचा भाग काढून टाकला आणि खालचा भाग जो राहील शिल्लक तर त्याला म्हणणार फ्रस्टम तर असे फ्रस्टम मग ते पिरॅमिडचे सगळ्याचे मग आता ट्रायंग्युलर पिरॅमिडचा सुद्धा फ्रस्टम होईल मग ट्रायंग्युलर फ्रस्टम स्क्वेअर फ्रस्टम पेंटॅगॉनल फ्रस्टम हेक्सागॉनल फ्रस्टम त्यानंतर कोन फ्रस्टम याप्रमाणे तर एवढे सगळे फ्रस्टमचे प्रकार या ठिकाणी तयार होऊ शकतात मी इथे फक्त दोनच प्रकार घेतलाय कोन फ्रस्टम आणि स्क्वेअर फ्रस्टम तर हे झाले आपले सॉलिडचे प्रकार हे एवढे सॉलिडचे प्रकार आहेत तर आता याच्यातले आपण एक एक सॉलिडचा प्रकार आपण तर त्याच्यामध्ये आता पहा प्रोजेक्शन ऑफ सॉलिड्स मध्ये टाइप्स ऑफ सॉलिड पॉलिहेड्रा पॉलिहेड्रा म्हणजे काय ए सॉलिड दॅट हॅज ऑल फेसेस एज फ्लॅट सरफेसेस अँड आर पॉलिगॉन्स म्हणजे पॉलिहेड्रा म्हणजे काय आता आपण पॉलिहेड्रा पाहिले नाव पाहिले तिथे है ना तर हे सॉलिड जे आहेत दॅट हॅज ऑल फेसेस एज फ्लॅट सर्फेस म्हणजे त्याचे जे पृष्ठभाग असतील त्याचे जे सर्फेस असतील हे सगळे कसे असतील फ्लॅट असतील आणि ते सगळे काय असतील पॉलिगॉन असतील आता पॉलिगॉन कोणते कोणते आहे तर पॉलिगॉन आपण पाहिलेले आहे कोणते कोणते इक्विलॅटरल ट्रायंगल होता नंतर मग तुमचा स्क्वेअर होता मग नंतर पेंटॅगॉन होता हेक्झागॉन होता हे सगळे काय पॉलिगॉन आहे तर हे सगळे पॉलिगॉनचे म्हणजे त्याचे सर्फेस जे असतील हे पॉलिगॉन असतील बहुभुजाकृती ज्याला म्हटलं होतं आपण मराठीमध्ये तर ते मग आता याच्यात रेग्युलर पॉलिहेड्रा रेग्युलर पॉलिहेड्रा म्हणजे काय तर ऑल फेसेस शाल बी रेग्युलर पॉलिगॉन्स ऑफ दी सेम साईज अँड शेप म्हणजे रेग्युलर पॉलिहेड्रा कशाला म्हणायचं ज्याचे सर्व पृष्ठभाग हे काय असले पाहिजे रेग्युलर पॉलिगॉन असले पाहिजे आणि एका साईजचे असले पाहिजे एका आकाराचे असले पाहिजे आणि एका शेपचे असले पाहिजे अँड द सॉलिड इट सेल्फ शाल बी सिमेट्रिकल ऑल अराउंड म्हणजे एक सारखेच असले पाहिजे मग आता याच्यामध्ये पहिला प्रकार जो आपण पाहिला टेट्राहेड्रॉन मग टेट्राहेड्रॉनचं वैशिष्ट्य काय हॅज फोर इक्विलॅटरल ट्रायंगल्स ऑफ दी सेम साईज म्हणजे चार इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण चार समभुज त्रिकोण एका ठिकाणी जोडले म्हणजे हा एक समभुज त्रिकोण हा दुसरा याला जोडला मग तिसरा जोडला आणि खाली चौथा जोडला याप्रमाणे चार जोडले की मग तयार काय होईल टेट्राहेड्रॉन तयार होईल नंतर हेक्साहेड्रॉन क्यू म्हणजे काय त्याला सहा इक्वल स्क्वेअर म्हणजे सहा स्क्वेअर एक वरचा स्क्वेअर मग नंतर खालचा स्क्वेअर नंतर डावीकडचा उजवीकडचा समोरचा आणि पाठीमागचा असे सहा स्क्वेअर एका ठिकाणी जोडले असे की तो जो तयार होतो तो क्यूब तयार होतो मग नंतर ऑक्टाहेड्रॉन ऑक्टाहेड्रॉन मध्ये काय ऑक्टाहेड्रॉन हॅज एट इक्विलॅटरल ट्रायंगल्स ऑफ दी सेम साईज म्हणजे आठ इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे कसे तर चार वरती एक दोन तीन चार वरती आणि त्याचप्रमाणे याच्या उलट खालून पुन्हा खाली चार एक दोन तीन चार असे याप्रमाणे खालून जोडले तर याप्रमाणे तयार जी होईल ती आकृती ऑक्टाहेड्रॉन नंतर डोडेकाहेड्रॉन हॅज 12 रेग्युलर पेंटॅगॉन्स म्हणजे 12 पंचकोन एका ठिकाणी जोडले तर तयार होणारी आकृती जी असेल ती डोडेकाहेड्रॉन नंतर इकोसाहेड्रॉन
इकोसाइड्रॉन म्हणजे काय तर 20 इक्विलेटरल ट्रायंगल 20 इक्विलेटरल ट्रायंगल एका ठिकाणी बाउंड केले तर तयार होणारी जी आकृती असेल ती म्हणजे इकोसाहेड्रॉन ठीक आहे आता इथे आपण हे पहिली आकृती आपण पाहिली आता ही आहे टेट्राहेड्रॉन म्हणजे आता मी सांगितलं चार इक्विलेटरल ट्रायंगल म्हणजे पहा एक हा दोन हा तीन आणि एक खाली बेसला असेल तो चौथा तर असे चार इक्विलेटरल ट्रायंगल एका ठिकाणी बाउंड केले तर तयार होणारी आकृती टेट्राहेड्रॉन मग नंतर नेक्स्ट क्यूब आपला हेक्साहेड्रॉन किंवा क्यूब आहे ना मग हा एक स्क्वेअर हा दोन स्क्वेअर हा पाठीमागचा तिसरा स्क्वेअर चौथा खालचा मग हा इकडचा एक पाचवा आणि हा एक सहावा हे सहा स्क्वेअर एका ठिकाणी बाउंड केले तर तयार होणारी आकृती काय झाली हेक्साहेड्रॉन किंवा क्यूब नंतर ऑक्टाहेड्रॉन मग ऑक्टाहेड्रॉन मध्ये मी काय सांगितलं आठ इक्विलेटरल ट्रायंगल म्हणजे एक दोन तीन चार इकडे आणि चार हे खाली एक दोन तीन आणि चार याप्रमाणे असे आठ एका ठिकाणी बाउंड केले तर तयार झालेली आकृती काय आहे ऑक्टाहेड्रॉन नेक्स्ट डोडेकाहेड्रॉन आता डोडेकाहेड्रॉन म्हणजे काय तर तुम्हाला काय सांगितलं होतं बारा डोडेक्या म्हणजे बारा मग बारा पंचकोन म्हणजे पेंटॅगॉन म्हणजे पहा हा एक पेंटॅगॉन एक दोन तीन चार पाच सहा आणि याप्रमाणेच पाठीमागच्या बाजूला सहा असे सहा सहा बारा पेंटॅगॉन एका ठिकाणी जर जोडले तर तयार होणारी जी आकृती असेल तिला म्हणणार आपण डोडेकाहेड्रॉन नंतर इकोसाहेड्रॉन इकोसाहेड्रॉन मध्ये 20 इक्विलेटरल ट्रायंगल म्हणजे एक दोन तीन चार या पाच सहा सात आठ मग याप्रमाणे लाईक दॅट हे आता मोजत घ्याल तुम्ही म्हणजे 20 आहेत की नाही तर असे 20 इक्विलेटरल ट्रायंगल एका ठिकाणी जर जोडले तर तयार होणारी जी आकृती आहे तिला म्हणणार आपण इकोसा तर हे झाले काय पॉलीहेड्र तर हे एवढे पॉलीहेड्र तुम्हाला माहित असले पाहिजे ठीक आहे नंतर त्याच्यामध्ये इरेग्युलर पॉलीहेड्र पण असतात ऍटलीस्ट वन फेस इज आयदर अन इरेग्युलर पॉलीगॉन ऑर ए डिफरंट शेप पॉलीगॉन दॅन द अदर फेसेस याच्यामध्ये एखादा शेप जो आहे किंवा एखादा सर्फेस जो आहे इरेग्युलर असेल तर त्याला इरेग्युलर पॉलीहेड्र म्हटलं जाते मग नंतर आता आपल्याला इरेग्युलर पॉलीहेड्राचा अभ्यास करायची गरज नाहीये आपल्याला फक्त रेग्युलर पॉलीहेड्र आणि नंतर प्रिझम तर प्रिझम म्हणजे काय प्रिझम हॅज टू सिमिलर पॉलीगॉन्स ऑफ द सेम साईज अँड पॅरलल टू वन अनदर ऍज द बेसेस द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ विच आर कनेक्टेड बाय मीन्स ऑफ पॅरलेलोग्राम्स तर याच्यामध्ये दोन पॉलीगॉन असतील म्हणजे जसं आता बेसला एक पॉलीगॉन असेल आणि वरती टॉपला एक पॉलीगॉन असेल आणि त्याला जोडणारे जे आहेत ते सर्फेस जे आहेत ते सुद्धा कनेक्टेड असतील आणि पॅरलेलोग्राम सारखे असतील वगैरे बाय मीन्स ऑफ नंतर इरेग्युलर प्रिझम इज द वन दॅट हॅज रेग्युलर पॉलीगॉन्स ऍज बेसेस आणि इरेग्युलर प्रिझम मध्ये इरेग्युलर पॉलीगॉन असतात राईट प्रिझम मध्ये ऍक्सिस परपेंडिक्युलर टू द बेसेस असेल ऑप्लिक प्रिझम मध्ये ऍक्सिस इन्क्लाइन टू द बेस असेल तर हे या कंडिशन्स आहेत याच्यामध्ये एवढा आपल्याला डीपमध्ये एवढा अभ्यास करायची गरज नाही फक्त माहितीसाठी म्हणून तुम्हाला हे सगळं दिलं आहे फक्त आपल्याला प्रिझमचे प्रकार फक्त तेवढे माहीत करून घ्या नंतर पिरॅमिडचे प्रकार पिरॅमिड म्हणजे काय तर हॅज वन पॉलीगॉन ऍज बेस प्रिझम मध्ये काय दोन प्रिझम मध्ये दोन पॉलीगॉन म्हणजे एक खाली आणि एक वर आणि पिरॅमिड मध्ये फक्त एकच बेस पॉलीगॉन असतो आणि साइड्स कनेक्टेड ट्रायंगल्स असतात तर आणि त्याला अपेक्स असतो जॉईन टुगेदर साइड बाय साइड अँड हॅव वन कॉमन अपेक्स आणि हे सगळे ट्रायंगल एका ठिकाणी जोडले जाऊन एक अपेक्स तयार होतो आता रेग्युलर पिरॅमिड म्हणजे काय तर त्याच्यामध्ये रेग्युलर पॉलीगॉन बेस असतो इरेग्युलर मध्ये काय तर इरेग्युलर पॉलीगॉन बेस असतो राईट पिरॅमिड म्हणजे काय तर ऍक्सिस परपेंडिक्युलर टू द बेस असतो ऑब्लिक पिरॅमिड म्हणजे काय तर ऍक्सिस इन्क्लाइन टू द बेस असतो ठीक आहे आता सॉलिड्स ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे काय तर सॉलिड दॅट आर जनरेटेड बाय रोटेटिंग ए प्लेन अबाउट ए लाईन फॉर वन रिव्होल्यूशन म्हणजे अशा पद्धतीने हे प्लेन जोडलेलं असते की एक रिव्होल्यूशन त्यांनी घेतलं पाहिजे असे जे असतील ते सॉलिड्स ऑफ रिव्होल्यूशन मध्ये मोडतात मग आता सिलेंडर सिलेंडर म्हणजे जनरेटेड बाय रोटेटिंग ए रेक्टॅंगल अबाउट वन ऑफ इट्स साइड
for one complete revolution has two flat and one single curved surface. आता याच्यामध्ये म्हणजे पहा की एक रेक्टॅंगल आपण घेतला म्हणजे समजा कागद आहे आता त्या कागदाला रेक्टॅंगलला जर आपण असं आणून जोडलं तर काय होईल तो सिलेंडर तयार होईल आणि मग नंतर तो रोटेट होईल नंतर त्याला बेसला एक सर्कल असेल आणि वरती टॉपला एक सर्कल असेल म्हणजे झालं सिलेंडर कोण म्हणजे काय तर जनरेटेड बाय रोटेटिंग राईट अँगल ट्रायंगल अबाउट वन ऑफ इट्स परपेंडिक्युलर आर्म्स फॉर वन कंप्लीट रिव्होल्यूशन म्हणजे एक राईट अँगल ट्रायंगल म्हणजे आपला 30-60 जो सेट स्क्वेअर आहे त्याला जर आपण गोल फिरवलं तर त्यांनी जी तयार होणारी आकृती असेल ती आकृती म्हणजे काय तर ते कोन असेल हॅज वन फ्लॅट अँड वन सिंगल कर्व्ह सरफेस बरोबर खालचा बेस जो आहे तो सर्कल असेल आणि बाजूने फ्लॅट सरफेस असेल तो नंतर स्पेअर स्पेअर म्हणजे काय तर जनरेटेड बाय रोटेटिंग ए सेमी सर्कल अबाउट इट्स डायमीटर फॉर वन रिव्होल्यूशन हॅज डबल कर्व्ह सरफेस ओनली तो चेंडू सारखा जो आकार सेमी सर्कल रोटेटिंग सेमी सर्कल जर आता आपल्या जो कंपास मधली जी आपण प्रोट्रॅक्टर म्हणतो डी तुमच्या भाषेमध्ये तर त्या डीला जर आपण हे केलं असं उभं केले आणि हा असा गोल भाग आहे इकडे आणि त्याला गोल फिरवलं असं तर तयार जे होईल तो चेंडू सारखा गोल आकार तयार होईल ना तर त्याला म्हणणार स्पेअर ठीक आहे आता आपण पाहू सॉलिड आता टू अंडरस्टँड अँड रिमेंबर व्हेरियस सॉलिड्स इन दिस सब्जेक्ट प्रॉपरली दोज आर क्लासिफाइड अँड अरेंज इन टू टू मेजर ग्रुप आता हे सॉलिड तुम्हाला जे लक्षात राहावे म्हणून मी दोन ग्रुपमध्ये डिवाइड केले आता कोणते कोणते दोन ग्रुप तर ते पाहू आपण ग्रुप ए ग्रुप ए मध्ये सॉलिड्स हॅव्हिंग टॉप अँड बेस ऑफ सेम शेप म्हणजे आता याच्यामध्ये काय बेस आणि टॉप हे दोन्ही आणि सेम शेपचे सेम साईज सेम शेप वगैरे त्यानंतर ग्रुप बी काय आहे तर सॉलिड्स हॅव्हिंग बेस ऑफ सम शेप अँड जस्ट ए पॉइंट ऍज अ टॉप कॉल्ड अपेक्स म्हणजे ज्याला अपेक्स आहे असे हे ग्रुप बी मध्ये घेतले आणि ज्याला बेस आणि टॉप असे आहे ते ग्रुप ए मध्ये घेतले आता ग्रुप ए मध्ये कोणते कोणते आहे सिलेंडर कसा असतो आकार हा असा असतो सिलेंडरचा आकार बरोबर नंतर प्रिझम आता प्रिझम मध्ये प्रकार तुम्हाला सांगितले होते ट्रायंग्युलर प्रिझम नंतर स्क्वेअर प्रिझम नंतर पेंटॅगॉनल प्रिझम हेक्झागॉनल प्रिझम तर यांचे नाव म्हणजे पहा ट्रायंग्युलर प्रिझम स्क्वेअर प्रिझम पेंटॅगॉनल प्रिझम हेक्झागॉनल आता पहा सॉलिड्स हॅव्हिंग टॉप अँड बेस वापरते सिलेंडरला टॉप आहे बेस आहे प्रिझम मध्ये ट्रायंग्युलरला याला टॉप आहे बेस आहे आणि हे पहा सारखे सेम शेप वरचा खालचा सेम शेप वरचा खालचा सेम शेप वरचा खालचा सेम शेप तर आणि सगळ्याला बेस आणि टॉप आहे बरोबर त्यानंतर क्यूब हेक्साहेड्रॉन आपण जो तिकडे पाहिला सॉलिड हॅव्हिंग सिक्स स्क्वेअर फेसेस पण यालाही बेस आणि टॉप आहे म्हणून याला हा सुद्धा या ग्रुपमध्ये मोडला म्हणजे याला बेस आहे खाली इकडे आणि वरती टॉप आहे हा झाला क्यूब बरोबर त्यानंतर ग्रुप बी मध्ये कोन आता कोन आता याचा हा खालचा बेस सर्कल आणि वरती हा सरफेस आणि इथं वरती अपेक्स आला हे जे टोक आहे त्याला म्हणतात अपेक्स नंतर पिरॅमिड्स आता पिरॅमिड कोणता ट्रायंग्युलर पिरॅमिड स्क्वेअर पिरॅमिड पेंटॅगॉनल पिरॅमिड हेक्सागॉनल पिरॅमिड आणि यांचे नाव ट्रायंग्युलर स्क्वेअर पेंटॅगॉनल आणि हेक्सागॉनल ठीक आहे नंतर टेट्राहेड्रॉन आता टेट्राहेड्रॉन आपण तिकडे पाहिलाच होता है ना तर हे सगळे जे आहे हे याप्रमाणे सॉलिडचे प्रकार एवढे प्रकार तुम्हाला आता चित्र आणि नाव त्याचे स्पेसिफिकेशन हे सगळं रायटिंग मध्ये तुम्हाला सगळं आता या स्लाइड मधून मी इथपर्यंत समजावून सांगितलं आता याच्या पुढे आणि याच्यातले पुढे जाऊ आपण डायमेन्शनल पॅरामीटर्स ऑफ द डिफरंट सॉलिड्स तर स्क्वेअर प्रिझम स्क्वेअर पिरॅमिड सिलेंडर आणि कोन आता हा स्क्वेअर प्रिझम एक नंतर स्क्वेअर पिरॅमिड नंतर सिलेंडर आणि नंतर कोन आता याचे डायमेन्शनल पॅरामीटर म्हणजे आता याला काय म्हणतात तर हा टॉप झाला नंतर याला काय म्हणतात तर हा रेक्टॅंग्युलर फेस झाला म्हणजे हे जे फेस आहे याचे हे रेक्टॅंग्युलर फेस आहे ना हा हे हा टॉप झाला बरं नंतर हे लॉंगर एज ही याची लॉंगर एज झाली ठीक आहे ना नंतर
कॉर्नर प्रिझमचा कॉर्नर ऑफ द बेस तो कॉर्नर ऑफ द टॉप होऊ शकतो आहे की नाही. नंतर एज ऑफ द बेस नंतर हा बेस आता पिरामिड कडे येऊ आपण. पिरामिडचा हा अपेक्स बरोबर आहे. नंतर हे स्लांट एज तिरपी असल्यामुळे त्याला स्लांट एज म्हणणार. नंतर हा झाला बेस बरोबर. नंतर ही बेसची एज एज ऑफ बेस. नंतर कॉर्नर ठीक आहे. नंतर ट्रायंग्युलर फेस म्हणजे पिरामिडला जे आहे ते सगळे असे ट्रायंग्युलर सरफेस असतील आणि प्रिझमला रेक्टॅंग्युलर सरफेस असतील. हे लक्षात ठेवा दोन्ही मधला फरक. याच्यामध्ये म्हणजे कन्फ्युजन होऊ नका देऊ. प्रिझम म्हटल्यानंतर त्याला बेस आणि टॉप असतो. पिरामिड म्हटल्यानंतर त्याला अपेक्स असतो. हे लक्षात ठेवा. नंतर आता सिलेंडर. आता सिलेंडर आणि कोण. आता हे जे आहेत हे व्हाईट यांनी दिसत आहे तुम्हाला हे सगळे जेवढे एरो दाखवतोय मी हे सगळे यांना म्हणतात जनरेटर्स. ह्या इमेजिनरी लाईन्स जनरेटिंग कर्व्ड सरफेस ऑफ सिलेंडर अँड कोन. हे सगळ्या इमेजिनरी लाईन हे सगळे जनरेटर. जनरेटर असंख्य जनरेटर एका ठिकाणी गोल असे करून ते सिलेंडर तयार होते किंवा ते कोन तयार होते. नंतर हा बेस मग हा अपेक्स हा याचा बेस बरोबर. आता हे नंतर तुम्हाला जे फ्रस्टम साठी सांगितलं होतं की सेक्शन ऑफ सॉलिड्स हे फ्रस्टम ऑफ कोन आणि पिरामिड याप्रमाणे म्हणजे याला वरून कट केलं याचा ऍक्सिस जो असेल या ऍक्सिसला पॅरलल परपेंडिक्युलर असं कट केलं. कट केल्यानंतर वरचा भाग काढून टाकल्यानंतर हा जो राहतो हा झाला फ्रस्टम. आता हा कशा झाला स्क्वेअरचा फ्रस्टम म्हणजे स्क्वेअर पिरामिडचा फ्रस्टम बरोबर. आणि हा झाला कोनचा फ्रस्टम. तर या कोनाला अपेक्स पासून काही अंतरावर कट केलं. कट केल्यानंतर राहिलेला भाग जो असेल तो म्हणजे हा तुमचा फ्रस्टम ऑफ कोन आणि हा पिरामिड. आता इथं तुमचं याच्यावर हे जे काही आहेत हे सेक्शन घेतले आहेत तिरपे वगैरे तर याच्यामुळे जे कर्व तयार होतात तर हे झालं इलिप्स. ते इलिप्स तुमचं हे असं मिळते. तर या कोणाला कट केल्यानंतर याप्रमाणे इथे जो आकार मिळतो याला म्हणत इलिप्स. हे खरं इलिप्स आहे. आपण जे आयसोमेट्रिक सर्कल मध्ये आपण जे इलिप्स काढलं ते इलिप्स हे खरं इलिप्स नव्हे. ते फोर सेंटर मेथडने काढलेलं आयसोमेट्रिक सर्कल आहे ठीक आहे ना. आणि हे पण तसंच इलिप्स सारखा आकार हा ट्रॅपेझियम सारखा आकार. तर हे जे आकार आहेत ते हे इथून मिळालेले आहेत यांना कट केल्यानंतर या सॉलिड्सला कट केल्यानंतर ठीक आहे. आता आपण सॉलिडचे प्रकार माहित करून घेतले कोणते कोणते सॉलिडचे प्रकार आहेत ते. आता इथून पुढे आपल्याला पुढचं काम जे आहे ते करायचं जे आहे ते की सॉलिड्स जे आहेत म्हणजे तुमचा मग क्यूब असेल सिलेंडर आहे कोन आहे प्रिझम आहे पेंटागोनल प्रिझम आहे हेक्सागोनल प्रिझम आहे स्क्वेअर प्रिझम आहे ट्रायंग्युलर प्रिझम आहे किंवा पिरामिड्स आहेत ट्रायंग्युलर पिरामिड आहे स्क्वेअर पिरामिड आहे हे तुम्हाला काढता आले पाहिजे. याचं म्हणजे थ्री डी ड्रॉइंग ज्याला म्हणतो आपण थ्री डायमेन्शनल आयसोमेट्रिक ड्रॉइंग जे आहे हे काढता आलं पाहिजे. तर ते काढण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने जावं लागेल तर ते आपण थोडंसं बघून घेऊ. तर याच्यासाठी तुम्हाला आयसोमेट्रिक ऑफ प्लेन फिगर याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग हे जे शेप आहेत ते शेप आपल्या जसं रेक्टॅंगल आहे तर रेक्टॅंगल कसा आता आयसोमेट्रिक मध्ये कसा कन्वर्ट होतो तो रेक्टॅंगल तर हा याप्रमाणे कन्वर्ट होतो बरोबर. मग नंतर टॉप व्ह्यू मध्ये म्हणजे असं या डायरेक्शनने पाहतो म्हटलं तर हा या पद्धतीने होईल. वरून पाहिला तर हा हाच रेक्टॅंगल हा असा दिसेल. तर हे आयसोमेट्रिक शेप जे आहेत हे जर तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही या सॉलिडचं चित्र नाही काढू शकत. तर हे काढता येण्यासाठी हे हा अभ्यास म्हणजे कसं असतं की प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी आपला बेस जो आहे तो बेस चांगला असणं आवश्यक आहे. पाया मजबूत असणं आवश्यक आहे. तर हा जर बेस मजबूत असेल तर मग तिकडे तुम्हाला ते सगळं काही करता येईल सोपं जाईल. आणि हे जर करता येत नसेल हेच जर माहित नाही या मुळामध्ये तर मग तुम्ही डायरेक्ट सॉलिड काढतो म्हणाल किंवा कुठलाही पिरामिड काढतो म्हणाल किंवा प्रिझम काढतो म्हणाल किंवा फ्रस्टम काढतो म्हणाल तर ते जमणार नाही. तर हे पहिले बेसिक पहिले तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. नंतर देन ट्रायंगल काढायचं असेल तर ट्रायंगल आपला हा असा काढतो आपण याला जर आता तुम्हाला याप्रमाणे मग
आता याच्या भोवती तुम्ही एक रेक्टेंगल काढला पाहिजे आणि हा रेक्टेंगल काढून मग या रेक्टेंगल मध्ये मग त्या ट्रायंगलला सेट करा आणि हे 30 डिग्री मध्ये हे बघा इथं 30 डिग्री इथं 30 डिग्री इथं 30 आयसोमेट्रिकचे ते आयसोमेट्रिक व्ह्यू काढताना या पद्धतीने आला पाहिजे मग याला आडवं करायचं असेल तर या पद्धतीने हा ट्रायंगल हाच ट्रायंगल हा आयसोमेट्रिक मध्ये याप्रमाणे कन्वर्ट होईल तर हे करणं जमलं पाहिजे मग नंतर पेंटॅगॉन आहे आता आपल्याला ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन मध्ये माहिती आहे पेंटॅगॉन कसा कन्स्ट्रक्ट करायचा है ना मग त्याच्यामध्ये पेंटॅगॉनची बाजू दिली असेल तर बाजू दिली असताना पंचकोन काढणे किंवा पेंटॅगॉन कन्स्ट्रक्ट करणे हे झालं आहे किंवा सर्कलच्या आतमध्ये पेंटॅगॉन इन्स्क्राइब करणे हे पण आपलं झालेलं आहे तर त्या पद्धतीने आपल्याला पहिले पेंटॅगॉन हा इकडे बाहेर पहिले काढावा लागेल कुठलाही समजा आता पेंटॅगॉनला प्रिझम काढायचा असेल किंवा पेंटॅगॉनात पिरामिड काढायचं असेल तर पहिले तुम्हाला बेसिकली साधं ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन पेंटॅगॉनचं करता आलं पाहिजे तेच जर करता येत नसेल तर मग तुम्हाला तो सॉलिड पण जमणार नाही बाबा तर त्यामुळे ती एक तयारी तुम्हाला करावी लागेल तर आता इथे असा पेंटॅगॉन तुम्ही कन्स्ट्रक्ट केला पेंटॅगॉन कन्स्ट्रक्ट केल्यानंतर मग आता त्याला त्याच्या भोवती याप्रमाणे एक स्क्वेअर हे करा किंवा रेक्टॅंगल हे करा आणि नंतर त्याला आयसोमेट्रिक मध्ये कन्वर्ट करा नंतर जिथे जिथे पॉइंट येतात तिथे तिथे जसं इथून आता इथून किती अंतरावर हा पॉइंट आला बी पॉइंट आला तीन पासून हा सी पॉइंट किती अंतरावर आला तीन पासून डी पॉइंट किती अंतरावर हे डिवायडर जसं आहे आणि तुम्ही याच्यावर पॉइंट प्लॉट करून केले आणि नंतर ते जोडून दिले की हा पेंटॅगॉन तुमचा आयसोमेट्रिक मध्ये फ्रंट व्ह्यू मध्ये कन्वर्ट होईल किंवा साईड व्ह्यू मध्ये कन्वर्ट किंवा टॉप व्ह्यू मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर तो या पद्धतीने कन्वर्ट होईल ठीक आहे ना तर या पद्धतीने आपल्याला हे सगळं शेप जे आहेत हे शेप कन्वर्ट करता आले पाहिजे नंतर आता सर्कलचं आता आपण आता तुम्हाला म्हणजे हे ऑलरेडी झालेलंच आहे की साधं सर्कल असेल तर ते आयसोमेट्रिक सर्कलमध्ये कसं कन्वर्ट करायचं तर आपल्याला माहिती आहे फोर सेंटर मेथडच्या साह्याने कन्वर्ट करायचं आहे तर हेच पुन्हा एकदा मी डबल इथे घेतलं की फोर सेंटर मेथडने पुन्हा कसं करायचं तर हा स्क्वेअर काढला सर्कलच्या भोवती नंतर त्याचं काय केलं रोम्बसमध्ये कन्वर्शन केलं याप्रमाणे ठीक आहे ना म्हणजे इकडे 30 डिग्री घेतलं इकडे 30 डिग्री घेतलं आणि नंतर हे पॅरलल साइड्स काढून घेतले या सगळ्या हे डिस्टन्स घेऊन आणि मग नंतर याच्यामध्ये याप्रमाणे मिड पॉइंट काढले आणि मिड पॉइंट काढून झाल्यानंतर मग काय करतो आपण की या डायगोनलच्या एंड पॉइंट वरून समोरच्या म्हणजे दोन एंड पॉइंट छोटा जो डायगोनल असेल त्याच्यावरून आपण समोरच्या बाजूवरचे मध्यबिंदू जोडतो याप्रमाणे आणि मग नंतर हे दोन सेंटर मिळतात आणि नंतर हा एक सेंटर हा दुसरा सेंटर हा तिसरा सेंटर आणि हा चौथा सेंटर याप्रमाणे चार सेंटर मिळतात या चार सेंटरचा वापर करून आपण एक वरून ही कर्व काढतो ए बी ला जोडणारी मग दोन वरून डी सी ला जोडणारी कर्व काढतो चार वरून याप्रमाणे बी आणि सी ला जोडणारी कर्व काढतो नंतर तीन वरून ए आणि डी ला जोडणारी कर्व काढतो म्हणजे मग आपलं हे आयसोमेट्रिक सर्कल आपलं कम्प्लीट होते तर या पद्धतीने आपण आयसोमेट्रिक सर्कलचा हा समजा एक टॉप व्ह्यू किंवा साईड असा याप्रमाणे एक व्ह्यू काढायचा असेल तर याप्रमाणे रोम्बस काढला 30 डिग्रीला याप्रमाणे चार पॉईंट घेतले मिड पॉईंट आणि नंतर हे एबीसीडी घेतले हे दोन छोट्या डायगोनलचे एंड पॉईंट घेतले तिथून जोडून दिलं याप्रमाणे आणि मग नंतर आपल्याला हे एक दोन तीन याप्रमाणे एक दोन तीन चार हे चार पॉईंट मिळाले मग नंतर इथून कर्व काढली नंतर इथून कर्व काढली नंतर इकडून कर्व काढली आणि नंतर ही कर्व काढली है ना म्हणजे एक वर ठेवला मग ही कर्व काढली बरोबर दोन वर ठेवलं ही कर्व काढली नंतर तीन वर ठेवला ही कर्व काढली चार वर ठेवलं ही कर्व काढली याप्रमाणे तर या पद्धतीने आपण फोर सेंटर मेथडच्या साह्याने आपण सर्कलचं कन्वर्शन आयसोमेट्रिक सर्कल मध्ये करू शकतो आता हेच पुन्हा एकदा प्लेन फिगर आता हेक्सागॉन असेल तर हा हेक्सागॉनच्या भोवती याप्रमाणे स्क्वेअर काढा नंतर याला याप्रमाणे स्क्वेअरला म्हणजे जसं सांगितलं की इथं याला पॉइंटला तुम्हाला नंबरिंग करता येईल किंवा इथून एवढं डिस्टन्स किती आहे घेतलं इथून इथे मार्क केलं नंतर इथून हे डिस्टन्स किती आहे ते घेतलं इथून इथे मार्क केलं हे डिस्टन्स किती आहे घेतलं इथून इकडे मार्क केलं या पद्धतीने पॉइंट घेऊन तुम्ही याला याप्रमाणे आयसोमेट्रिक हेक्सागॉन तुम्ही ड्रॉ करू शकता इथे पण तसंच या पद्धतीने सर्कल असेल सर्कल पण त्याप्रमाणे तुम्हाला आता सांगितलं मी फोर सेंटर मेथडच्या साह्याने याप्रमाणे काढू शकता सेमी सर्कल असेल तर याप्रमाणे ठीक आहे ना आता आपण येऊ प्रॉब्लेमवर ते सुरुवातीला झाली आपली बेसिक तयारी
आता याच्यामध्ये आपल्याला पेंटागोनल पिरामिड जो आहे तो काढायचा आहे. आता पिरामिड काढायचा आहे आणि तुम्ही पेंटागोनल काढायचा आहे, तर कसा काढायचा? खाली बेस, याला मग स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केलं. अगोदर बाहेर पेंटागॉन कन्स्ट्रक्ट करून घ्यायचा. आता बाहेर पेंटागॉन आपण कन्स्ट्रक्ट करून घेतला, नंतर त्याच्यावरून पॉइंट जे आहे ते या ठिकाणी हे याप्रमाणे प्लॉट केले आणि नंतर इथे हा आयसोमेट्रिक पेंटागॉन आपण मिळवून घेतला. आता हा आयसोमेट्रिक पेंटागॉन मिळवल्यानंतर मग याच्यामध्ये पुढे याप्रमाणे याला हे केलं, मग याचा सेंटर काढायचा. कशाचा? पेंटागॉनचा. याप्रमाणे हा सेंटरवर ऍक्सिस काढायचा सेंटर लाईन प्रमाणे. आपली जी सेंटर लाईन काढण्याची पद्धत आहे डॅश डॉट त्याप्रमाणे ही सेंटर लाईन काढून घेतली, म्हणजे हा झाला ऍक्सिस. आता या ऍक्सिसवर हाईट जी आहे ती तुम्हाला हाईट दिलेली असेल, मग ती जी हाईट असेल ती हाईट मार्क करून तिथून याप्रमाणे स्लांट एजेस जे आहेत त्या जॉईंट करायच्या, ठीक आहे ना. नंतर हेक्सागोनल प्रिझम काढायचा असेल तर प्रिझम काढताना कसं काढायचा, तर तो पुन्हा परत आपण हा प्रिझम आता याप्रमाणे घेतला आडवा, बस झाला प्रिझम, है ना. किंवा आता उभा काढायचा असेल तर हा उभा याप्रमाणे, म्हणजे आता असा हेक्सागॉन घेतला, नंतर याच्यावरती हाईट जी काय हाईट द्यायची असेल ती हाईट घेतली व आणि हे जोडत गेले, ठीक आहे ना. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हेक्सागोनल प्रिझम किंवा मग आता मग अशी पेंटागोनल पिरामिड काढून दाखवलं मी ते, किंवा हा असा आडवा प्रिझम काढायचा असेल तर आडवाही काढता येईल उभाही काढता येईल या पद्धतीने. या एजेस ज्या दिसून राहिल्या त्या फक्त डार्क करायच्या या पद्धतीने, ठीक आहे ना. नंतर सिलेंडर काढायचं असेल तर सिलेंडर काढताना कसं काढायचं, तर याप्रमाणे आता सिलेंडर लाईंग ऑन एचपी म्हणजे आडवं सिलेंडर, मग याप्रमाणे फोर सेंटर मेथडचा वापर करून सर्कल काढलं आणि नंतर हे सगळे पॉईंट मागे नेले, मागेही रोम्बस घेतला आणि इथे सर्कल काढलं आणि आता याला याप्रमाणे जोडून दिलं, म्हणजे हे झालं आडवं सिलेंडर. हे मागचा भाग जो आहे तो जो दिसत नाही तो मिटवून टाकला. मग उभं सिलेंडर असेल तर याप्रमाणे हे जोडून दिलं, बरोबर. आता याच्यातला हा मागचा भाग ओमेट केला, इतकं सिंपल आहे, ठीक आहे. नंतर हाफ सिलेंडर असेल म्हणजे सेमी सिलेंडर ज्याला आपण म्हणतो सेमी सर्क्युलर सिलेंडर, ते जर काढायचं असेल हे अर्ध सर्कल आपण इथं काढून घेतलं इकडे तसंच, नंतर हे जोडून दे. आता याच्यातला मागचा भाग कट केला, झालं अर्ध सिलेंडर. उभं काढायचं आहे, उभं काढताना ठीक आहे ना, त्याच्यामध्ये मागचा भाग कट केला. आता फ्रस्टम काढायचं असेल, फ्रस्टम काढताना तुम्हाला याप्रमाणे पहिले दोन व्ह्यू त्याचे जे आहेत फ्रस्टमचे ते काढून घ्यावं लागेल, म्हणजे एक फ्रंट व्ह्यू आणि एक टॉप व्ह्यू, हे दोन व्ह्यू काढून घेतल्यानंतर मग आता याचं कन्वर्जन तुम्हाला करावं लागेल. हा बेस घेतला याप्रमाणे व्हाईट वाला जो आहे तो बेस काढून घेतला आणि त्याच साईज मध्ये वरचा पण टॉप काढून घेतला पहिले, मग नंतर याच्यामध्ये सेंटर काढायचं वरती आणि सेंटर काढल्यानंतर मग आता याच्यामध्ये जो वरचा इथे हा दिसतोय पाय हा, म्हणजे हा वरचा जो सर्फेस आहे तो हा येलो कलरचा, तर याचं मेजरमेंट इथे मार्क करायचं आहे. मग याप्रमाणे मार्क करून झाल्यानंतर ते इथे जोडून द्यायचं आणि आता इथून स्लांट एजेस काढायच्या बेसला कनेक्ट करायच्या, झालं. म्हणजे आता हे झालं तुमचं स्क्वेअर पिरामिडचा फ्रस्टम. तर या पद्धतीने तुम्हाला फ्रस्टम पण ड्रॉ करता येईल. कोनचा फ्रस्टम काढायचा असेल किंवा कोन पण काढायचा असेल, मग कोन काढायचा असेल तरी सुद्धा तुम्हाला या पद्धतीने खालचा एक बेस सर्कल आणि वरती
हा असा ट्रायंगल येईल त्याच्यामध्ये पूर्ण कोन जर काढायचा असेल तर. आणि आता इथं कोनचा फर्स्ट टर्म केलाय त्यामुळे हा वरच्या सरफेसचा हा गोल सरफेस हा इथे दिसतो आणि खालचा बेसचा हा सर्कल दिसतो. आपल्या ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मधलं थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड किंवा फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडचा जो सिम्बॉल आहे तो याप्रमाणे आहे. म्हणजे हे कोनचे कोन फर्स्ट टर्मचे दोन व्ह्यू. तर याचाच आता आपल्याला आयसोमेट्रिक मध्ये जर कन्वर्शन करायचं असेल तर ते या पद्धतीने होईल. हा फ्रंट व्ह्यू आणि हा टॉप व्ह्यू आहे. आता इथे एक बेसलाईन काढली याप्रमाणे घेतलं 30 डिग्रीला आणि इथं याला हाईट घेतली आणि इथं हे बेस काढून घेतला रोम्बस. आता या रोम्बस मध्ये मग नंतर याप्रमाणे वरती एक डब्बा बॉक्स तयार करून घेतला. इथं सेंटर काढला नंतर इथे वरच्या टॉपचे याचे पॉइंट मार्क करून घेतले साईजचे याप्रमाणे. नंतर इथे परत एक छोटा रोम्बस तयार करून घेतला है ना. आणि आता याच्यामध्ये सर्कल ड्रॉ करायचं खाली आणि वर दोन्हीकडे. म्हणजे इथे फोर सेंटर मेथडने हे सर्कल केलं इथे फक्त ही एवढीच कर्व ड्रॉ केली जी दिसते आहे ठीक आहे ना. ही कर्व ड्रॉ केल्यानंतर आता हा हेच तुम्हाला जर कोण काढायचा असता तर काय झालं असतं इथं सेंटर आला असता आणि इथून सरळ सरळ इथं जोडून दिलं. इथून सरळ जोडून दिलं म्हणजे इथं फक्त अपेक्स राहिला असता आणि इकडून मग हे जनरेटर किंवा ते जे स्लांट एज ज्याला म्हणतो आपण तशी स्लांट एज आली असती. आता इथं कोण फर्स्ट टर्म असल्यामुळे आता इथे हे वरचं सर्कल आलं आणि खालचं सर्कल आलं ठीक आहे ना. खालचा बेस मोठा आहे वरचा टॉप हा छोटा आहे. कोण फर्स्ट टर्म मध्ये टॉप छोटा असतो याचा ठीक आहे ना. आता याला जोडून देणं याप्रमाणे ठीक आहे. हे जोडून दिलं म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला कोन पण काढता येईल किंवा कोन फर्स्ट टर्म पण काढता येईल. प्रिझम आता मी सांगितलेच आहे पिरॅमिड पण काढून दाखवले असे तिन्ही आकृत्या. तर आता याच्यावरून मग मी नंतर पुढे पुढे तुम्हाला आता याच्यानंतर असाइनमेंट देणार आहे किंवा अमुक अमुक सॉलिड आहे त्याची बेसचा साईज किंवा याचा जसं आता बेसचा साईज एवढा आहे टॉपचा साईज डायमीटर एवढा आहे हाईट एवढी आहे. आता याचं एक आयसोमेट्रिक ड्रॉइंग तुम्ही फर्स्ट टर्म ऑफ कोनचं काढा मग ते तुम्हाला काढता आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या आता तुम्हाला काय काय सांगितलं सॉलिडचे प्रकार सांगितले आहे ना. त्याच्यात पॉलिहेड्रा आहे मग नंतर काय तुम्हाला प्रिझम मग पिरॅमिड सॉलिड्स ऑफ रिव्हॉल्युशन नंतर फ्रस्टम हे सगळे सॉलिडचे प्रकार सांगितले. त्याचं प्रत्येकाचं वैशिष्ट्य सांगितलं तुम्हाला त्याचे चित्र पण दाखवले बरोबर आहे. आता त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याच्यासाठी बेसिक तयारी ते ड्रॉ करायसाठी काय काय करायला पाहिजे ती पण सांगितली. नंतर एक चार तीन चार उदाहरणं घेतली की ज्याच्यामध्ये तुम्हाला पिरॅमिड पण काढून दाखवला प्रिझम काढून दाखवला नंतर मग आता तुम्हाला सिलेंडर काढून दाखवलं मग नंतर कोन काढून दाखवला किंवा कोन फ्रस्टम काढून दाखवलं. तर आता याच्यावरून तुम्हाला आता त्या आकृत्या काढता आल्या पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून नीट समजून हा व्हिडिओ घ्या. कुठे काही अडचण असली तर फोन करून विचारा तुम्ही त्याला त्या बाबतीत मला मी तुमची अडचण सोडवायला केव्हाही तयार आहे ठीक आहे. तर इथे आपण थांबूया. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. असंच मन लावून अभ्यास करा. मला निश्चित खात्री आहे तुम्ही अभ्यास करतच असाल. तर चलो ओके टेक केअर थँक्यू.